नमस्कार, मी सुधा झुमन न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. स्वारगेट हडपसर BRT मार्गात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिकांसह वाहतूक पोलीस ही त्रस्त झाले असून शनिवारी वाहतूक पोलीस, महापालिकेचे पथ विभाग व PMPL च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. स्वारगेट हडपसर BRT मार्गावर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरसेवक योगेश ससाने यांनी शनिवारी वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ वाकुडे, वानुडी पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडी, हडपसर डिव्हिजनचे मेत्रे साहेब, हडपसर सहाय्यक महापालिकेचे पथ विभागाचे उभय अभियंता श्रमिक शेवते, PMPL चे अधिकारी दीपा ससाने यांनी पाहणी केली. फातिमा नगर ते गाडीतळ पर्यंत BRT मार्गातील अडथळींची पाहणी केली. योगेश ससाने यांनी अधिकाऱ्यांना माहिती सांगितली, यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा BRT चे छोटे दुभाजक आम्ही काढून टाकू, असा इशारा नगरसेवक योगेश ससाने यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला आहे. सर्व सूचना व उपाययोजना जर अंमलात आणल्या तर सोलापूर रोडवरील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नक्कीच तोडगा निघू शकेल, असा विश्वास नगरसेवक ससानेसह वाकुडे साहेब, विभांडिक साहेब, मेत्रे साहेब यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, पुणे.